माळीण गावाला केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकार जास्त मदत करणार, अजित पवार यांचे आश्वासन. माजलगाव तालुक्यात भ्रष्टाचार आला नजरेत, तहसीलदार जराड यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. पूर्ण माळीण गावच हरवलं, 67 लोकांना प्राण गमवावे लागले असून 175 जनावरेही दगावल्याची शक्यता. लोकांची गरज ओळखून व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन आता मराठीतही येणार. नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. पुणे जिल्ह्यातील माळीण गावात जी दुर्घटना झाली ती अतिशय धक्कादायक असून केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकार जास्त मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे जिल्ह्यातील माळीण गावात जी दुर्घटना झाली ती अतिशय धक्कादायक असून अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकार जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगू इच्छितो की घटना झाल्या आमच्या विधानसभेचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील साहेब, नंतर जिल्हाधिकारी, नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आपले SP जिल्हा पोलीस प्रमुख हे सगळी टीम तिथं गेली, आरोग्य विभागाची गेली, सगळ्यांनी तिथं काम सुरू केलं. मुख्यमंत्री मी, पिचड साहेब आणि आपले हर्षवर्धन पाटील आम्ही पण गेलो आणि तिथं आम्ही ते सगळं बघितलं ज्यावेळेस जवळनं. त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्यामध्ये असणारे जे कुणी अडकलेली आपले माणसं आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना पहिलं बाहेर काढणं हे आम्हाला महत्वाचं वाटलं आणि म्हणून त्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे. आजही ते काम चाललेलं आहे. मलबा इतका मोठा गाव आहे, अख्खच्या अख्ख ते गाव काढलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढी मशिनरी पाहिजे तेवढी तिथं आपण दिली, जेवढे ऍम्ब्युलन्स पाहिजे तेवढे दिले, उलट जास्तीचे गेले आणि मग नंतर जेवढे गरजेचे तेवढे आपण त्या ठिकाणी ठेवलेले. काल राजनाथ सिंग साहेब आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली. 2 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, काही काही ठिकाणी नातेवाईक पण तिथं हयात राहिलेली नाही ती वस्तुस्थिती. आणि त्याच्यामुळं एकदा ह्या पूर्णपणे सगळं मलबा काढण्याचं काम झालं, काही शंका अशी पण आहे की ते पाणी आणि मलबा इतका जोरात आला की तो पुढं पण नदी वाहतेन, नदी ती डिंबे धरणाला मिळते, तर त्याच्यात पण काही आपण व्यवस्था पाहण्याची केलेली की तिथं काही दुर्दैवानी कुणी गेलंय का बुडलंय का, ती पण शहानिशा चालली. रोज आम्ही 2-3 वेळा जिल्हाधिकारी आणि दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि त्याच्यातनं एकदा हे सगळं चित्र पुढे आल्यानंतर तिथले ज्यांची घर वाचली त्यांचंही ताबडतोब आपण दुसरीकडं राहण्याची व्यवस्था केली. आता हे सगळं करत असताना जेवढी घर वाचली तिथं मग तिथंच राहायला मान्यता देती का, एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना आणखी दुसऱ्या ठिकाणी नेणं जरुरीचं आहे. आज तिथं जी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक पण मुलगा मुलगी तिथं नाही आहेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्या सगळ्या गोष्टी 2 दिवसात कळतील. आपण पण मृतांच्या नातेवाईकांना जे हयात आहेत त्यांना 100% मदत करणार. राज्य सरकारच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव परिसरातली घटना असल्यामुळं तिथं आपण अतिशय व्यवस्थितपणे मदत, म्हणजे केंद्र सरकारच्या पेक्षा जास्तीची मदत आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याबद्दल कुणीतील मात्र शंका मनामध्ये बाळगू नका. माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मंजूर होऊन देखील काही शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवले असल्याचे नजरेत आले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी 23 जुलै रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील उपअभियंता RG कुलकर्णी यांनी 1 लाख रुपयांची निकृष्ट दर्जाची कामे केलेली बातमी समोर आली आहे आणि या दोन्ही प्रकरणांकडे तहसीलदार जराड यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथे गारपीट झाली होती. तेथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देखील मंजूर झालं होतं, परंतु येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तलाठी मस्के, कृषी सहाय्यक ठाकूर व काळे यांनी केले, परंतु काही शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी भाटवडगाव शेतकऱ्यांनी माजलगाव तहसील कार्यालयावर 23 जुलै 2014 रोजी आमरण उपोषण सुरू केलं आहे.
या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी व वंचित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा आणि या सर्व प्रकरणाची चौकशी तहसीलदार श्री जराड यांनी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील उपअभियंता आर जी कुलकर्णी यांनी लाखो रुपयांची निकृष्ट दर्जाची कामे केलेली बातमी समोर आली आहे. तरी सदरच्या कामाची चौकशी करण्यासाठी भाजपचे अनुसूचित जाती जमाती दलित आघाडी शहर अध्यक्ष अरुण आलझेडे यांनी कार्यकर्त्यांसह माजलगाव तहसीलदार कार्यालयासमोर 30 जुलै रोजी आमरण उपोषण सुरू केलं आणि या प्रकरणाकडे सुद्धा तहसीलदार जराड यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. पण त्यांच्याकडे याद्या तलाठ्याने वापरल्या नसून तलाठ्याने या घरी बसल्या बसल्या याद्या तयार केल्या आहेत. त्यामुळे काही शेतकरी वंचित राहिले आणि त्यांनी पैसे घेऊन बी काही लोकांची नावं तीनदा यादीमध्ये समाविष्ट केली. कृषी सहायकाने पैसे घेतले का तलाठ्याने पैसे घेतले? तलाठ्याने. तलाठ्यांचं नाव? मस्के. संबंधित तलाठ्यावरती आणि कणे ते लिपिक यांना तुम्ही निलंबित करण्याची मागणी केलेली आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? कारण जी ठाकूरने कृषी साहेब ठाकूर यांनी जी स्पॉट पंचनामा केला होता तो ह्यांनी दाखल करून घेतला नाही तलाठ्याने मस्केने आणि या यादी तयार केली मस्केने तिथं तहसील दाखल केली. त्याच्यानंतर लिपिकने ती छाननी करायला पाहिजे होती, ती छाननी केली नसल्यामुळे त्यांच्या बी त्याच्यात त्याची चूक आहे त्याच्यात. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या घटनेला आजचा 3रा दिवस उजाडला असून मृतांची संख्या 69 वर जाऊन पोहोचली आहे आणि आता जखमी अवस्थेत कोणीही मिळण्याची शक्यता नाही असे दिसून येत आहे. या घटनेचे स्वरूप अत्यंत भयानक असून यामध्ये 61 बैल, 32 गाय, 5 म्हैस व 87 शेळ्या दगवल्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आरपीआयच्या खासदार रामदासजी आठवले यांनी माळीण ग्रामस्थांसाठी तात्पुरता निवारा करण्याचे आश्वासन दिले आहे. माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या अपघातात मृतांची संख्या आता 69 वर जाऊन पोहोचली आहे. कालच एकूण 19 मृत व्यक्तींना प्रशासनाच्या नियोजनात नातेवाईकांसमवेत NDRFच्या जवानांनी अंतिम संस्कार केले आणि आता जखमी अवस्थेत कोणीही मिळणार नाही अशी शक्यता दर्शवली जाते. या घटनेचे स्वरूप अत्यंत भयानक असून अधिकारी मोठ्या प्रमाणात सर्व साधन सुविधा उपलब्ध करत आहेत, तसेच NDRF व मिलिटरीचे नौजवान वेगाने बचाव कार्य करत आहेत. परंतु एका बाजूला नातेवाईक तर दुसरीकडे राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय नेते, त्यामुळे कामाला अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे. आजचा 3रा दिवस असून सुद्धा अजून 3 दिवस बचाव कार्य सुरूच ठेवावे लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे. तसेच या घटनेमध्ये 175 जनावरे दगवल्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर RPIचे खासदार रामदासजी आठवले यांनी माळीण ग्रामस्थांना तात्पुरता निवारा देण्याचे आश्वासन दिले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सवना येथील कवी व साहित्यिक राजकुमार बबनराव नायक यांना 2012 ते 2013 हिंगोली रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून हा पुरस्कार महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने मुकुंदराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उद्धव गायकवाड, स्मिता नायक, रजनीताई पाटील व संगीता लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी तसेच आत्मा प्रकल्पाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि ऊसतोड कामगारांचे होणारे स्थलांतर हे रोखण्यासाठीच्या योजना आखून त्यांचा समावेश आराखड्यात करण्याची सूचना केली आहे व तसा आराखडा 20 ऑगस्ट पर्यंत मान्यतेसाठी ठेवण्यात यावा असेही त्यांनी सूचित केले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांना प्रशिक्षण, रेशीम शेती विकासासाठी प्रशिक्षण, त्याचबरोबर नवनवीन कृषी तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी प्रतिपादन केली. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या एका फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. या फोटोत जयललिता मोदींचा विचार करत आहेत व त्यासोबत एक प्रेमपत्र असं दाखवलं आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर एक वादग्रस्त फोटो आढळला आहे. हा फोटो आणि त्यासोबत एक प्रेमपत्र असं चित्र रेखाटलं गेल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यात वादंग सुरू झाला आहे. या फोटोत जयललिता मोदींचा विचार करत असल्याचं दाखवलं आहे. नरेंद्र मोदींना जयललितांनी लिहिलेलं प्रेमपत्र किती योग्य आहे असं शीर्षकही या फोटो खाली देण्यात आलं आहे. या फोटोवरून जयललिता यांच्या AIDMK पक्षाने श्रीलंकेविरोधात निदर्शनं सुरू केली आहे.
गदारोळ झाल्यानंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानं हा फोटो आणि लेख वेबसाईटवरून हटवला आहे आणि तसंच या मतांशी सरकार सहमत नसल्याचं सांगत मुद्दा झटकवण्याचाही प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन अलीकडे खूपच प्रसिद्ध झाले असून सर्वसामान्य लोकांनाही त्याची आवड लागली आहे. पण इंग्रजी फारशी येत नसल्यामुळे वापरणे अवघड झाले आहे. पण आता ही अडचण ओळखून व्हॉट्सअपचा मेनू लवकरच मराठीत करून देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. व्हॉट्सअपच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजीची फारशी जाण नसलेले लोकही त्याचा वापर करू लागलेत. पण त्यांना फोनचा मेनू मराठीमध्ये उपलब्ध होत असला तरी व्हॉट्सअपचा मेनू मात्र इंग्रजीमध्येच येत होता, त्यामुळे व्हॉट्सअपचे इतर फीचर वापरण्यावर मर्यादा येत होत्या. ही अडचण ओळखून व्हॉट्सअपचा मेनू लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यायची घोषणा कंपनीने केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एडशी घाटामध्ये करणी धरणीच्या कारणावरून तसेच दीराकडून होत असलेल्या शारीरिक संबंधाच्या मागणीवरून अवघ्या 7 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या व 2 महिन्यांच्या गरोदर असलेल्या विवाहितेचा खून झाला. मृतदेह दरीत फेकून देऊन अपघात भासविण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चुलत बहिणीला चोराखे येथे दिलेलं होतं आमच्या आत्याच्याच घरी, तर त्या ठिकाणी तिला सर्व कुटुंब वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देत होतं. मग ते पैसा असेल किंवा इतर काही बाबी असतील, याच कारणातून त्यांनी तिचा खून केला आणि तिला एडशीच्या घाटामध्ये मारून टाकून दिलं. डुप्लिकेट ॲक्सिडेंट दाखवला. आम्ही 8 वाजता तिथं आलो, त्यानंतर आम्हाला ती गोष्ट समजली. पुढे पोलीस प्रशासनानं आम्हाला सुरुवातीला सहकार्य केलं नाही. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीपराव सोपल यांनी आम्हाला म्हणजे संबंधित विभागाला फोन केल्यानंतर तिथून थोडीशी आमची त्यांनी दखल घेतली आणि पुढची कारवाई त्यांनी चालू केलेली आहे. परंतु यापुढे त्यांनी कारवाईमध्ये पारदर्शीपणा आणून आम्हाला न्याय द्यावा ही आमची एवढी विनंती. पुढे हाणून घेत होती माझी पुरगी, घाबरत होती. मी म्हणायचे असू द्या बाया, जाणा द्यायला नको ग, तसं करीत जाऊ म्हणायचे मी. आणि दीर म्हणणारा मी तरच देत होता, सोनं द्या मामी, काय नू द्या मामी. मी म्हणायचे सोनं माझ्यानं मिळत नाही, तरी तुम्ही सोनं दिलंच पाहिजे म्हणून माझ्या पुरीला तरस करीत होता ती. दीर ती म्हणणार त्या जाऊ म्हणणारी नदर्रा काय घरात होती. इकडं तिकडं पोरग बेकार होतं वागायला, चांगलं नव्हतं पोरग. माझी पोरगी बळच बोलायली तर माझ्या पुरीला म्हणायचा बोलू नको ग, तुम्हाला माझं डोकं उठतंय म्हणायचा. अण्णा नाही गेलं सासरा माझं, 2 दिवस राहिलं तिथं. आणि म्हणलं मी आणून घालवी होतो म्हणून ह्यानं ही काम केलं तिथं घाटात, ह्यानं मारलं आणून. पुण्यात ग्रामीण येथे प्राप्त तक्रारीवरून दिनांक 30 जुलै 2014 रोजी येडशीहून बार्शीला जाणाऱ्या रस्त्यामध्ये रामलिंग घाट जो आहे तिथे एक घटना जी घडली होती त्या संदर्भाने तक्रार आली होती. प्रथमदर्शनी त्यांनी ती घटना मोटरसायकलचा ॲक्सिडेंट आहे असं दाखवण्यात आलं होतं. पण प्राप्त पुराव्यावरून आणि माहितीवरून ज्यावेळेला तक्रार आली पोलिसांकडे त्यावरून खुनाचा प्रकार समोर आला. त्या आधारावरून पोलीस स्टेशन उस्मानाबाद ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी विनोद समाधान माने व इतर 4 यांच्या विरोधात त्यामध्ये कलम 302, 201, 498, 34 नुसार सदर गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करत आहेत. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.